हरिओम मी स्मिता विरा यादव मी कुर्ला पश्चिम उपासना केंद्र दोन हजार तीनपासून मी आणि माझे परिवारवाले आम्ही कडे यायला लागलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आम्हाला खूपच अनुभव आलेले आहेत त्यातलाच त्या एक त्या 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 अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते उन्हाळ्याचे दिवस होते आणि माझे मिस्टर संदीप सिंह यादव यांना उष्णतेचा खूपच त्रास होता होत होता आणि त्या त्रासामुळे त्यांच्या काखेमध्ये एक फोडी आली आणि ती फोडी थोडी थोडी करताना खूप मोठी झाली आणि गाठीसारखी ती फोडी झाली आणि ती फोडी फोडीच्या त्यांना एवढ्या वेदना होत होत्या की ते अस्वस्थ व्हायचे आणि त्या फोडीने त्यांना ताप पण खूप यायचा त्याच्यामुळे ते, ते, ते एकदमच शांत असायचे आणि मग ज्या वेळेला त्यांना जास्त त्रास व्हायचा तो दिवस संडेचा होता त्याच्यामुळे डॉक्टरसुद्धा नव्हते मग आम्ही दोघांनी म्हटलं की आपण गुरुक्षेत्र जाऊ आणि गुरुक्षेत्रमध्ये बापूंचं त्रिविक्रमांचं दत्तबाप्पांचं आई आईचं आपण दर्शन घेऊन येऊ आणि असं मी म्हटलं आणि लगेचच रिक्षा करून गुरुक्षेत्रामध्ये गेलो गुरुक्षेत्रामध्ये गेल्यानंतर प्रथम त्रिविक्रम जल अभिषेक केला त्याच्यानंतर मी ती आईची ओटी भरली त्याच्यानंतर दत्तबाप्पांना नमस्कार केला आम्ही दोघांनी आणि नंतर मी त्रिविक्रमाजवळ येऊन बोलले की बापूराया त्रिविक्रमा यांची गाठ्याचे ज्या वेदना होत आहेत त्या कमी होऊ दे आणि या दोन दिवसातच त्यांना काय ते त्यांचं हे होऊ दे एवढं बोलणे मी पाया पडले आणि आम्ही दोघं जण बाहेर पडलो आणि तिथे येताना मी त्रिविक्रमाला असा नवस केला की हे त्रिविक्रमा मी तुला ज्या वेळेला यांची फोडी लगेच हे होईल तेव्हा मी येऊन अकरा गडूंचं जलाभिषेक करेन असं म्हणून मी तिथून निघाले तिथून निघाल्यानंतर मी आमच्या घरी आले घरात दरवाजा खोलला आणि मी पाय घराच्या आतमध्ये टाकलं आतमध्ये आले आणि माझ्या मागेच माझे मिस्टर आले मिस्टर आले आणि मिस्टराने शर्ट काढला शर्ट काढल्यावर त्यांच्या काखेतून पूर्ण रक्त आणि प्लच धारा व्हावू लागल्या आणि आम आमच्या दोघांच्या पण डोळ्यातून खूपच आनंदाश्रू व्हावू लागले की आपला बापू एवढी आपली काळजिंकतो की आम्ही घरी पोचतो नाही तर तो येऊन लगेचच उत्तर द्यायचं की बापू बापूंजवळ मागा तर तुम्हाला द्यायला बसलेलं आहे आणि काहीच कमी करू शकत नाही लगेचच ती फोडीतलं पूर्ण घाण सगळं पूर्ण एकदम साफ झालं आम्ही दोघांनी बापूंना अंमंद म्हटलं मी बोलल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गुरुक्षेत्रामध्ये गेले आणि त्रिविक्रमाला जसं नवस मी केला होता की मी जर या फोडी फुटून हे झालं तर येऊन अकरा गडूचं जलाभिषेक करेन त्याप्रमाणे मी गेले बापूंना पहिले सा तिथे नमस्कार केला सगळ्या आईला वगैरे सांगितलं की आई तू किती किती बा आपल्या भक्ताची काळजी घेतेस बापू तुम्ही किती भक्तांची काळजी घेता घरी पोचते नाही तरच तुम्ही आम्हाला त्या फोडीचा रिझल्ट दिला म्हणजे लगेचच म्हणजे थोडं थांबलो पण नाही आम्ही घरी किती फोडीतून धारा वाहू लागल्या मग आम्ही जलाभिषेक केला बापांना नमस्कार केला आणि घरी निघालो आणि आता तीन वर्ष झाली पण त्या ठिकाणी अजून एवढी उष्णता एवढी गर्मी पण एकही फोडी तिथे अजून आत्तापर्यंत पण आलेली नाही आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सोबित नाथ सोबित नाथ